मेळघाट पर्वतरांगा म्हणजे महाराष्ट्राचं वैभव. प्रत्येक पर्वतरांग आपलं वैविध्य जपणारी, जैवविविधतेच्या या संपन्नतेनं नटलेल्या महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगेत वसलेलं मेळघाट, कड्या कपारेतून बहरलेल्या निसर्गाच्या सानिध्यात कोरकू या जमातीचे अस्तित्व आहे. अमरावती या शहरापासून तब्बल 125 किलोमीटर अंतरावर असलेले टेंभूर निढाणा हे दुर्गम गाव, एकीकडे देश स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव साजरा करीत होता, तरीही टेंभूर निढाणा या गावात 2019 पर्यंत वीज नव्हती. 19 उजेड असायचा तर 19 नसायचं. आधी तर सोलर पण नव्हता, कंदिलावर काम चालवायचो आम्ही. आधी घरात अंधार असायचा, अन्न शिजवताना अन्नामध्ये किडे कचरा पडायचा. आम्ही अंधारामुळे असं अन्न खायचो, नाईलाज होता. आता पूर्वी कसं व्हायचं, अंधारात साप येतोय घरात का विंचू येतोय की काय येत आहे, आम्हाला काय माहितीच नव्हतं पडायचं. आधी आमच्या गुराढोरांना बकऱ्यांना बिबट्या घेऊन जायचा अंधारामुळं, आमच्या गल्लीत येऊन कुत्रे पण घेऊन जायचा शिकार करायचा. आता गेल्या 1.5 वर्षाआधी सौभाग्य योजनेअंतर्गत जी लाईट आम्हाला दिली गेली त्यांनी थोडाफार प्रकाश होता आमच्या घरात, पण आता जो लाईट तुम्ही लावलाय महाऊर्जाने गव्हर्नमेंटतर्फे तर त्यांनी बराच फरक पडलाय गावात, उजळलाय आमचं गाव. आता सौभाग्य योजनेअंतर्गत 2020 महाऊर्जाकडून गावांमध्ये सौर घरगुती दिवा प्रणालीमार्फत वीज पोहोचविण्यात आलेली आहे, परंतु शाश्वत व निरंतर विद्युत पुरवठा होण्याच्या दृष्टीने सौर मायक्रोग्रिड प्रकल्पाची स्थापना करण्यात आली. महाऊर्जातर्फे ITDP निधीतून या ठिकाणी सोलर मायक्रोग्रिड प्रकल्पाची स्थापना करण्यात आली. हा प्रकल्प 37.8 किलो वॅट क्षमतेचा आहे. या प्रकल्पात SPV मॉड्यूल प्लांटद्वारे दिवसभर DC विद्युत ऊर्जा तयार करण्यात येते. तयार झालेली विद्युत ऊर्जा बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे जमा करण्यात येते, त्यानंतर DC ऊर्जा AC ऊर्जेमध्ये बदलण्यात येते. विद्युत पोल व केबलद्वारे लाभार्थ्यांच्या घरी पुरविण्यात येते. वीज आल्यापासून आम्हाला बराच फायदा झाला. आम्ही TV बघू शकतो, घरात लाईट आहे, मोबाईल चार्ज करू शकतो. नाहीतर आम्हाला 10-12 किलोमीटर लांब जावं लागायचं मोबाईल चार्ज करायसाठी स्पेशल. आम्ही रात्री चांगला स्वयंपाक करू शकतो, आम्हाला स्पष्ट सगळं दिसतं. जगातील सर्व घडामोडी आता घर बसल्या आम्हाला कळू लागल्यात. वीज आल्यामुळे आमची मुलं कधी पण अभ्यास करू शकतात. आता वीज आल्यापासून आमचे मुलं पण 10-11 वाजेपर्यंत रात्री झोपत नाहीत. आम्ही सुद्धा मग कामावरनं घरी आल्यानंतर त्यांच्या सोबत थोडा अभ्यासाला बसू शकतो, त्यांना पुस्तक दाखवू शकतो, आणि त्यांना अभ्यास करताना बघून आम्हालाही जरा बरं वाटतं. आम्ही जे नाही करू शकलो आमची मुलं करू शकत आहेत. हा लाईट आल्यापासून आमच्या जीवनात बरीच सुविधा झाली आहे, सपोर्ट झाला आहे आम्हाला. आता आम्हाला सगळं दिसू शकतं स्वयंपाकघरात, स्वयंपाकाला त्रास होत नाही, सगळं व्यवस्थित झालं आहे. आता मेळाद्वारे मेळघाटमधील अतिदुर्गम भागांमध्ये एकूण 248 सौर कृषीपंप बसविण्यात आले. आम्ही कधीच गहू नव्हता पेरला, पण आता गहू पेरतोय, चना पेरू लागलोय, भाजीपाला पण उगवतो, म्हणजे आम्हाला हे सोलरमुळे बरीच सुविधा झाली आहे. मेळाद्वारे सौर ऊर्जेवर चालणारी पीठ गिरणी देखील टेंभूर निढाणा या गावात स्थापित करण्यात आली आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाचा लाभ मिळालेले मेळघाटातील टेंभूर निढाणा हे तिसरे गाव आहे. यापूर्वी धारणे तालुक्यातील चोपाण व चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेडा येथे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करून घरोघरी वीज पोहोचविण्यात आली आहे.
मी महाऊर्जेला धन्यवाद करतो, त्यांनी आमच्या आयुष्यात प्रकाश आणला, आता आम्ही आनंदी आहोत आणि मनापासून धन्यवाद करतो. या प्रकल्पामुळे गावकऱ्यांना 24 तास वीज मिळू लागली आहे. गावात वीज आल्याने गावकऱ्यांना मोठा दिलासा, आनंद आणि समाधान मिळालेलं आहे.